स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल पीडीएफ मधील उतारा क्रमांक 10 चे डिक्टेशन घेणार आहोत आणि याची गती 80 शब्द प्रति मिनिट ची असेल। आणि जर कोणाला ही पीडीएफ पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा। बी रेडी स्टार्ट। प्रस्तुत खटला आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान 1860 चे कलम 324 504 452 427 सह कलम 34 अन्वये गुन्हा केल्याच्या आरोपावरून चालविण्यात आला आहे। परिच्छेद दिनांक 18/12/2012 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे खबर देणार महेश हे गव्हाचे दळण घेऊन घरी जात असताना आरोपीत यांना खबर देणार यास मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली व मयत आरोपी याने लाकडी दांडक्याने खबर देणार याच्या उजव्या पायाच्या मांडीवर व कपाळावर दुखापत केली। त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी विरुद्ध रिपोर्ट दिला। परिच्छेद उपरोक्त रिपोर्टवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 200/2012 हा आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 324, 504, 452, 427 सह कलम 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला। परिच्छेद पोलीस हवालदार यांनी खटल्याचा तपास केला। तपासकामी त्यांनी 2 पंचासमक्ष घटनास्थळावरून लाकडी दांडका जप्त करून दिसत्या परिस्थितीचा पंचनामा तयार केला। खबर देणार यांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केले। तदनंतर साक्षीदारांचे जबाब नोंदविले। तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। प्रस्तुत खटल्यात आरोपींवर निशाणी 20 प्रमाणे भारतीय दंड विधान 1860 चे कलम 324, 504, 452, 427 सह कलम 34 अन्वये दोषारोप निश्चित केला व त्यांना मराठीतून वाचून व समजावून सांगितला। त्यांनी गुन्हा नाकबूल केल्यामुळे खटला पुढे चालविण्यात आला। परिच्छेद त्यानंतर आरोपी क्रमांक 1 मयत झाल्याने निशाणी 1 वर आदेश पारित करून खटला बंद करण्यात आला। अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 1 यास निशाणी 30 वर तपासण्यात आले आहे। त्यामध्ये फिर्यादी व आरोपीत आपसात मिटले आहे तशी पुरशीस दाखल केली आहे। त्यामुळे आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वयेचे निवेदन नोंदविण्यात आले नाही। प्रस्तुत खटल्याच्या न्यायनिर्णयासाठी खालील बाबी विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष व त्याबद्दलची कारणमीमांसा मी पुढील प्रमाणे नोंदवत आहे। कारणमीमांसा परिच्छेद उपरोक्त बाबी एकमेकांशी निगडीत असल्यामुळे एकत्रितपणे विचारार्थ घेण्यात आल्या आहेत। आरोपींविरुद्ध लावलेले आरोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 1 महेश याचा पुरावा दिला आहे। त्याच्या साक्षीप्रमाणे घटनेच्या दिवशी त्याच्यात व आरोपीमध्ये किरकोळ वाद झाले होते। या व्यतिरिक्त दुसरे काही झाले नव्हते। त्याने रागाच्या भरात आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता। त्यांचे व आरोपींचे आपसात मिटले असल्यामुळे त्यांनी अभियोग पक्षाच्या खटल्यास दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे खबर देणार पुरावा अभियोग पक्षास पूरक नाही। परिच्छेद सदर प्रकरणातील साक्ष पुराव्याच्या बारकाईने अवलोकन केले असता खबर देणार व आरोपी यांच्यामध्ये आपसात तडजोड झालेली असून उभयंत्यांनी निशाणी 29 वर तशी
पुरुषीस दाखल केली आहे, त्यामुळे आरोपी क्रमांक 2 विरुद्ध लावलेले आरोप अभियोग पक्षाने निर्विवादपणे साबित केल्या नाहीत, म्हणून आरोपींना सदरच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून आरोपींना सदरच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून मी विचारार्थ बाब क्रमांक 1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदवून विचारार्थ बाब क्रमांक 3 करिता खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे। परिच्छेद, आरोपी क्रमांक 2 हीस भारतीय दंड विधान 1860 चे कलम 324, 504, 452, 427 सह कलम 34 या गुन्ह्याच्या आरोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) प्रमाणे निर्दोष मुक्त करण्यात येते। परिच्छेद, मुद्देमाल लाकडी दांडके मूल्यहीन असल्याने अपील कालावधीनंतर नष्ट करण्यात यावे, त्याबाबत ठाणे अंमलदार पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करण्यात यावा। स्टॉप। अशाच प्रकारच्या भरपूर डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।